ने खटाव तालुक्याचे अध्यक्ष रवी आवणे या ठिकाणी निकाल बघितला आणि तो निकाल या ठिकाणी त्यांनी आणून दिला. तो निकाल या ठिकाणी आम्ही घोषित करतोय. सारावा प्रमाणे याही वर्षी भाई धारावाई देवीच्या यात्रेनिमित्त भव्य आणि दिव्य असा हा बैलगाड्यांचा जंगी सोहळा महाराष्ट्र केसरीचं भव्य आणि दिव्य असं मैदान या ठिकाणी संपन्न झालं. या मैदानामध्ये पावणे 700 बैलगाडी मालकांनी सहभाग घेतला. त्यामधून या ठिकाणी 9 बैलगाडी मालक फायनलसाठी पात्र ठरले. त्या 9 जणांचा या ठिकाणी क्रमवारी निकाल घोषित केला जातोय. सुंदर असं शिस्तबद्ध मैदान संपन्न झालं. आई जारोबाई देवीच्या यात्रेनिमित्त सातेवाडीकरांचा या मैदानातला 9 नंबरचा मान भटकवला. नव्या क्रमांकाचे मार्कर झाले. तास क्रमांक 1 व धावली गाडी ज्योतिर्लिंगा प्रसन्न संग्राम उदयसिंह पाटील हुगलीवाडी या गाडीचा 9वा क्रमांक आला. सुंदर अशी गाडी पाहली ज्योतिर्लिंग प्रसन्न संग्राम उदयसिंह पाटील हुगलीवाडीकरांचा तेजाभाई आणि त्याच्याबरोबर पाहिला सिद्धिविनायक ग्रुप उरुळी देवाची जगदीश बापू शिंदे आणि ओंकार मिसाळ यांचा या ठिकाणी 22-11 पिस्टन तेजा आणि पिस्टन सातेवाडीकरांच्या महाराष्ट्र केसरी मैदानातील 9व्या क्रमांकाचे मानकरी महाराष्ट्र केसरी सातेवाडीकरांचं भव्य आणि दिव्य मैदान या मैदानातील 8 नंबरचा मानकरी या ठिकाणी दोन गाड्या सुंदर अशी लढत झाली. त्यामुळं 7 आणि 8 या ठिकाणी दोघात बक्षीस या ठिकाणी विभागून दिलं जाईल. त्यामध्ये या ठिकाणी 7 आणि 8च्या ठिकाणी विभागून बक्षीस देणार. त्यातील या ठिकाणी पहिली गाडी पास क्रमांक 2 व धावली गाडी नील गणेश दत्ता हिंद केसरी रायबा ग्रुप 15 सुंदर अशी गाडी पाहिली. नील गणेश जगताप हिंद केसरी रायबा ग्रुप 15 करांच्या नावावरती नशीब आजमावलं. पाच क्रमांक 2 वरून गाडी पाहिली प्रकाश बापू परखंदे आशिष भाऊ परखंदे अमोल परखंदे शिरवळ आणि संदीप लकडे यांचा रामा शेख पाहिला आणि त्याच्याबरोबर कुमारी अनन्या सागर पाटील धर्मपुरी यांचा दुसरा किंग शंकर पाहिला. शंकर आणि रामा शेख आजच्या मैदानातील सातेवाडीकरांच्या महाराष्ट्र केसरी मैदानातील 7 आणि 8 मध्ये विभागून नंबर आला. विजेत्या गाडी मालकाचं अभिनंदन. दुसरी गाडी अधिकारी 7 आणि 8 झाली अधिकारी विभागून बक्षीस. ते अधिकारी 7 आणि 8 क्रमांकाचे वांदे ठरले. तास क्रमांक 4 वर धावली गाडी देवांश अमित पाटील सुपणे याही गाडी अधिकारी 7 आणि 8 या ठिकाणी क्रमांक विभागून दिला जाईल. घरचा साथ पळाला. सुंदर अशी गाडी पाहिली देवांश अमित पाटील सुपणे पीयू आशिष पाटील तोंडरे पनवेल आणि पहिलवान धनेश डिंबळे सर पाटील शिवरे यांची टिटवी पळाली आणि त्याच्याबरोबर जगदाय ज्वेलर्स कुसेगाव आणि अनिल काळू भुदावले आवारवडी यांचा बाजीराव पळाला. बाजीराव आणि टिटवी आजच्या या सातेवाडीकरांच्या मैदानातील विभागून 7 आणि 8 नंबरचे मानकरी. सुंदर अशा मैदानातील 6 नंबरचा मान पटकावला. सातेवाडीकरांचं आई जानूबाई देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या मैदानातील 6 नंबरचा मानकरी ठरला. तास क्रमांक 5 व धावली गाडी अनिल लयवर शिरा स्वस्ती या गाडीचा 6वा क्रमांक आला. सुंदर अशी गाडी पाहिली आणि ड्रायव्हर शिरज स्वस्ती आणि राहुल फौजी शिरज स्वस्ती खटावकरांचा गलास पळाला आणि त्याच्यासोबत राजू शेठ जुगदर कलेडॉन कलेडॉन तालुका खटाव यांचा भारत केसरी किताबाचा लक्ष्मणराव पळाला. लक्ष्मणराव आणि गलास आजच्या मैदानातील सातेवाडीकरांच्या महाराष्ट्र केसरी किताबातील 6व्या क्रमांकाने मानकरी केले. दिलीप ड्रायव्हर शिरज स्वस्तीकरांनी सुंदर असं शिस्तबद्ध मैदान आणि या मैदानातील 5 नंबरचा मानकरी ठरला. 5वा क्रमांक पटकावला. तास क्रमांक 3 वर धावलेली गाडी श्रेयस रवींद्र भाके शिंदेवाडी कार्तिक महेश मोरे गोडोली सातारा या गाडीचा 5वा क्रमांक आला. सुंदर अशी गाडी पाहिली. श्रेयस रवींद्र भाके शिंदेवाडी आणि कार्तिकी महेश मोरे गोडोलीकरांच्या नावावरती नशीब आजमावलं. सरपंच गणेश पवार टाकळवडे गणेश सस्ते निरगुडी अमोल सस्ते निरगुडी आणि शांताई लॉन्स निरगुडीकरांची चालू सीझनची विक्रमी खरेदी लक्षा आणि त्याच्याबरोबर पाहिला आई गावदेव प्रसन्न प्रियांकानंद तारेकर मीत साई वैभव पाटील सर्वेश पाटील मानगड पाळगाव आणि विजय कबुले शिरवळ यांचा सप्त इंद्र केसरी वादळ पाहिला. वादळ आणि रक्षा आजच्या या सातेवाडीकरांच्या महाराष्ट्र केसरी मैदानातील 5 क्रमांकाचे मानकरी. 4व्या क्रमांकाचा मान पटकावला. आजच्या या मैदानातील 4 नंबरचे मानकरी ठरले. तास क्रमांक
नववा रावली गाडी भरत असन उभ्याचा धडपडे पुरसुंगे या गाडीचा चौथा क्रमांकला सुंदर अशी गाडी पाहली भरणा प्रसन्न उमेशचे धडपडे पुरसुंगे यांच्या नावावरती नशीब आजमावलं सुंदर अशी गाडी पाहली नाथसाहेब प्रसन्न मोहिल शेठ धुमा सुसगाव अर्णव संतोष साळुंखे सुसगाव सचिन शेठ भरत वर्षोले शारदाराम साळुंखे आणि राम साळुंखे सुसगावकरांचा नवमिंद केसरी बकासूर पाला आणि त्याच्याबरोबर सरपंच केरबा शेठ मोडक स्वराज संदीप शेठ मोडक वडकीकरांचा सुंदर उर्फ कॉकटेल पाला सुंदर आणि बकासूर आजच्या या भव्य आणि दिव्य मैदानातील सातेवाडीकरांच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी महाराज केसरी सातेवाडीकरांचं भव्य दिव्य मैदान या मैदानातला तिसरा क्रमांकाचा मानकरी ठरला आजच्या या मैदानातील तीन नंबरचे मानकरी ठरले त्याच क्रमांक सहावा धावलेली गाडी सद्गुरु संत भळवा प्रसन्न सागर शेठ कटरे कटरेवाडी या गाडीचा तिसरा क्रमांक सुंदर अशी गाडी पाहिली श्री सद्गुरु संत भाळूमामा प्रसन्न सागर शेठ कटरे कटरेवाडी जहांगीर शेठ खरसुंडी पप्पू शेठ लेंगरे राहुल शेठ लेंगरे इरफान शेठ खरसुंडी यांचा भव्या पळाला आणि त्याच्यासोबत प्रवीण इंगळे सस्तेवाडी आणि विक्रांत खराडे स्वरूप खानवाडी यांचा नखऱ्या पळाला नखऱ्या आणि भव्या आजच्या या भव्य आणि दिव्य मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी दोन गाड्यांमध्ये या ठिकाणी काटा किर्र अशी लढत पाहायला मिळाली महाराज केसरी सातेवाडीकरांचे या ठिकाणी भव्य आणि दिव्य असं मैदान आई जानूबाई देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेलं आणि या मैदानातील दोन नंबरचा मानकरी ठरला द्वितीय क्रमांकाचा मान भटकवला त्याच क्रमांक सात वर धावलेली गाडी एम जे ज्वेलर्स मैसूर बाबूसेठ वारे घरणीके या गाडीचा दुसरा क्रमांक सुंदर अशी गाडी पाहिली एम जे ज्वेलर्स मैसूर बाबूसेठ माने घरणीके आणि बाळासाहेब माने घरणीके यांचा चड्डी भाकरीला पैलवान म्हणून ज्या बैलाची ख्याती आहे असा घरणीकीकरांचा राजा पळाला आणि त्याच्यासोबत पळाला कुमारी आरोही पंकज घाडगे विजय घाडगे फौजी शिरसवडी यांची रायफल पळाली रायफल आणि राजा एका राशीची धुवन बैल आजच्या या सातेवाडीकरांच्या महाराष्ट्र केसरी मैदानाची द्वितीय क्रमांकाची मानकरी केली गौरव डायव्हर मांडवीकरांनी आणि आज संपन्न झालेल्या या ठिकाणी आई जानूबाई देवीच्या यात्रेनिमित्त सातेवाडीकरांचं एक महाराष्ट्र केसरीचं मैदान आणि या मैदानातील महाराष्ट्र केसरी किताबाचा एक नंबरचा मानकरी ठरला त्याच क्रमांक आठ वर धावलेली गाडी आई एकवीरा प्रसन्न घोड दर्जाई या गाडीचा प्रथम क्रमांक सुंदर अशी गाडी पाहिली आई एकवीरा प्रसन्न अरुण पाटील नाना प्रधान घोट यांचा छोटा सर्जा पाहिला आणि त्याच्याबरोबर उजवीला पाहिला चालू सीझन मध्ये गेले चार मैदान प्रथम क्रमांकाचा मानकरी होतोय असा आई काळूबाई प्रसन्न मोहकरी सरपंच रोहिराज बापू चोरगे घनश्याम दादा जगदाई वलखड आणि भंटी ड्रायव्हर हरिश्चंद्रीकरांचा हरण्या 301 हरण्या आणि सर्जा आजच्या या सातेवाडीकरांच्या भव्य आणि दिव्य महाराष्ट्र केसरी मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी